मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीसमध्ये जसा एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना राबवण्यात आली होती आता तसंच रब्बीचाही पीक विमा आता तुम्हाला एक रुपयातच भरण्यास मिळणार आहे राज्य सरकारने रब्बी हंगामातील पिकासाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेत अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे अशी माहिती कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे राज्यात गेल्या रब्बी हंगामात सात लाख पंचेचाळीस हजार तीनशे सोळा शेतकऱ्यांनी पाच लाख चौतीस हजार नऊशे सत्तेचाळीस हेक्टरवरील पिकाचा विमा उतरवला होता त्यात दोन हजार बत्तीस कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली होती शेतकऱ्यांच्या हिस्सापोटी तेहतीस कोटी रुपये जमा झाले होते तर केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी सुमारे एकशे बावीस कोटी जमा केले होते तर एकूण विमा हप्ता दोनशे सत्त्याहत्तर कोटी रुपयाचा होता त्यापैकी पन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना अठरा कोटी नव्वद लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे तर पहा पीक विम्याचा अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे हेही आपण यामध्ये पाहूयात शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे रब्बी ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर पर्यंत तर गहू बागायती हरभरा रब्बी कांदा या पिकांसाठी पंधरा डिसेंबर पर्यंत अर्ज करता येईल म्हणजे रब्बी ज्वारीला जी आहे ती अंतिम तारीख तीस नोव्हेंबर असणार आहे तर गहू हरभरा कांदा या पिकासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकासाठी एकतीस मार्चपर्यंत तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटची लिंक पी वाय डॉट ओ वी डॉट इन ही आहे किंवा तुम्ही सी एस सी किंवा बँकेच्या मार्फत ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणती कंपनी देण्यात आलेली आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहू पुणे हिंगोली अकोला धुळे धाराशिव जिल्ह्यासाठी एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येणार आहे तर सातारा नगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपन्याच्या माध्यमातून ही योजना राब राबवण्यात येणार आहे या योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याबद्दलचाही व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका